नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप क्लासमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत बाहीतून उरलेल्या काठाचा आज आपण छान असा पॅच डिझाईन बघणार आहोत अगदी कमी काठा आहे तरी पण डिझाईन खूप सुंदर बनणार आहे साडीतला कपडा सहा इंचाचा घेतला साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता तर या ठिकाणी आपण आता शोल्डर घ्यायचा आहे अडीच आणि साडेपाच इंचाचा त्यानंतर जो मागचा गळा आहे तो या ठिकाणी आखून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपण गळा घेतलेला आहे साडे दहा चौकोन करून घ्यायचा आहे त्यानंतर आता बघा या ठिकाणी आपल्याला गळ्याचा आकार देण्यासाठी आपण थोडासा फुगीर चौकोनच्या बाहेर आणि खाली पाण्याचा आकार देऊन घेतला आहे त्यानंतर इथे मधोमध आपण थोड्याशा खाली भागामध्ये कळी आणि थोडासा तिरका आकार तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जो गळ्याचा आकार आहे तो कट करून घेतला आहे आतले जे पॅच आहे ते आता आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपली कटिंग झाली तर आता आपल्याला इथे शिलाई करायची खाली सुईचा कपडा ब्लाऊज पीसचा त्यावरती अस्तरचा कपडा आणि जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई करायची कमी वेळेत अतिशय सुंदर आणि छान सोपी डिझाईन कोणालाही जमेल एवढी सोपी डिझाईन आहे तर कधी कधी काय होतं काट येत नाही फक्त बाहेरच काट येतो आणि मग आपल्याला डिझाईन करायला काही सुचत नाही तर मग साडीचा कपडा वापरून थोडासा काटाचा उरलेला कपडा वापरून आज आपण खूप छान अशी पॅच डिझाईन बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला विसरू नका तर शिलाई झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे तिरकी कातर त्यानंतर थोडासा कपडा पुन्हा या ठिकाणी आपल्याला करायचा आहे कट आता समोर आपल्याला अस्तर घेऊन त्यावरती पण जिथे तुम्हाला आकार वाटेल ना थोडंसं मागे पुढे होते तर तुम्ही पुन्हा देऊ शकता काय हरकत नाही आता अस्तर समोर घेऊन दाबटिप या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे तर ही दाबटीप आपण अशासाठी देतो इथे कॅनव्हास पेपर गोट पायपिंग लावायची गरज येत नाही आणि अगदी छान त्याच फिनिशिंगमध्ये हा आपला गळा बनला जातो आणि अगदी कमी वेळेत होतो त्यामुळे आपण ही दापटिप देऊन असा गळा केला तरी काही हरकत नाही आणि ट्राय पण करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर या ठिकाणी आपली शिलाई झाली आता आतल्या बाजूला आपल्याला अस्तरचा भाग घ्यायचा आहे आणि पूर्ण प्लेन करून त्यावरती द्यायची आहे शिलाई अगदी कोणत्याही कार्यक्रमासाठी कोणत्याही साडीवर ट्राय करा एवढा सुंदर आणि छान हा पॅच डिझाईन आहे अगदी पॅच डिझाईन म्हणजे किती सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता ह्या व्हिडिओमध्ये बघून तुमच्या लक्षात येईल आता आपल्याला शिलाई झालेली आहे त्यानंतर आपल्याला लगेच कडेलाही लगेच शिलाई देऊन घ्यायची म्हणजे मोंड्याच्या बाजूला आणि खालच्या बाजूला तर अशा पद्धतीने आपण शिलाई करून घ्यायची आणि थोडाफार वाढव झालेला कपडा तो आपण लगेच कट करून आहे आता इथे कॅनवस पेपर लागणार आहे जो पॅच आपण बघा आपण पॅच साईडला ठेवला होता तोच पॅच आता आपल्याला इथे आखून आहे तर अशा पद्धतीने डबलचं कॅनवस पेपर मी खाली आहे काय होतं कधी कधी शिलाई नंतर कपडा आपला वाढव कमी जास्त होतं त्यामुळे तुम्ही असाही पॅच तयार करू शकता आता इथे पॅच आपण आखून घेऊया म्हणजे आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा पॅच आपण या ठिकाणी घेऊ शकतो आता कडेला पाऊण इंचा अंतर ठेवून आपण हा पॅच वाढवायचा आहे गळ्याच्या बाजूने आहे तेवढं ठेवायचं फक्त जो जोडायचा भाग आहे त्या बाजूला आपल्याला पाऊण इंचानी वाढवायचं वाड़ आहे आता इथे आपल्याला लागणार आहे जो मधला आहे तो पॅच आता हा जो मधला पॅच आहे तो आपल्याला थोडासा वाढवावा लागेल कारण आपल्याला जोड द्यायचा आहे आता शिलाईमध्ये तो गेला पाहिजे त्यामुळे जो उरलेला पॅच होता तो आपण या ठिकाणी काय केलं आहे आखून घ्यायचा आहे थोडासा कडीनी वाढवायचा आहे आणि तो कट करायचा आहे तर अशा पद्धतीने आपला मधला पॅच दिसेल आता इथे आपल्याला साडीच्या कपड्याचा वापर करायचा तर अस्तर आणि कॅनव्हस पेपर आपण या ठिकाणी कट करून घेतले आहे आणि आता हे इथे साडीचा कपडा मी घेत आहे साडीचा कपडा आपल्याला पॅचसाठी आणि जो मधला पॅच आहे तिथे आपण जो काट उरला होता आपला थोडासा तो काट आपण या ठिकाणी ठेवणार आहोत अशा पद्धतीने खाली काट आहे त्यावरती अस्तर आहे आणि त्यावरती कॅनव्हास पेपर गळ्याच्या आकारानुसार या ठिकाणी आपल्याला करायची आहे शिलाई त्यानंतर थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर तिरकी कातर पुन्हा थोडंसं कपडं कट आहे आता आतल्या बाजूला अस्तरचा भाग घेऊन त्यावरती आपल्याला द्यायची आहे शिलाई त्यानंतर लगेच खालच्याही बाजूला लगेच शिलाई करून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण काटाचा या ठिकाणी पॅच बनवलेला आहे आता त्यानंतर आपल्याला लागणार आहे बा जो बाजूचा आहे पॅच तो बनवायचा आहे पण आता इथे ठेवून घेऊया आणि आखून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल आपल्याला किती पॅच पाहिजे आणि कुठे आपल्याला तो ॲडजस्ट करायचा आहे आता त्यानंतर जो मोठा पॅच आहे साईडचा तो साडीच्या कपड्याचा या ठिकाणी वापरायचा आहे खाली साडीचा कपडा साधारणतः सहा इंचाचा घ्या पुष्कळ होतो खूप जास्त नका घेऊ आणि जो आकार आहे पॅचचा तो या ठिकाणी आपण कट करून घ्यायचा आहे त्यानंतर तिरकी कातर आता पूर्ण पॅच आपल्याला आतमध्ये एक कॅनव्हास पेपर आणि अस्तरचा भाग घेऊन एकदम प्लेन आहे आणि त्यावरती आपल्याला शिलाई द्यायची अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची त्यानंतर लगेच कडेलाही शिलाई साईडचा कपडा लगेच कट करायचा आहे आता दोन्ही पॅच आपल्याला सोबत असेच करून घ्यायचे म्हणजे सोबत म्हणजे एक झाल्यानंतर दुसरा समोरासमोर पॅच ठेवून आपण ही शिलाई करून घ्यायची म्हणजे एकसारखा पॅच आपला बनत नाही आता त्यानंतर आपल्याला पुन्हा त्याच पद्धतीने तो पॅच बनवायचा आहे अगदी कमी वेळेत दिसायला ही छान सुंदर अशी ही डिझाईन आहे तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे पॅच डिझाईन आहे ती पॅच डिझाईन आपल्याला खूप आपल अवघड वाटते पण खूप सोपी असते तुम्ही जर ह्या पद्धतीने ट्राय केली तर अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला जमेल दोन्ही पॅच आपले तयार आहे तर या ठिकाणी आपण जो अस्तरचा पॅच होता तो ठेवून घेऊया आणि तिथे आपण आता तो आखून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला जोडण्यास सोपं जातं अशा पद्धतीने केलं तर इथे लेसचा वापर करायचा आहे तुम्हाला हवं तर लेसचा वापर करा किंवा तुम्ही नाही केला तरी चालेल प्लेन ठेवलं तरी चालेल लेस लावून घेतली डबल शिलाई कारण इथे लेस जी आहे ती मोठी आहे त्यामुळे आपण इथे डबल शिलाई करणार आहोत आता जो मधला पॅच आहे म्हणजे खालचा पॅच आहे तिथेही लगेच लेस लावून घ्यायची तर अशा पद्धतीने तुम्ही छान अशा पॅच डिझाईन ब्लाऊजवर कोणत्याही बनवू शकता अगदी मस्तच अशा तर जो कडेची पॅच आहे तो आपण इथे ठेवून तिथे टाचण लावून घेतली आणि मधला जो पॅच आहे तोही लगेच ठेवून तिथेही टाचण लावून घेतली आता आपल्याला या ठिकाणी शिलाई करून घ्यायची टाचन लावल्यामुळे काय होतं सरकत नाही आणि बरोबर आकार कुठे कसा ॲडजस्ट करायचा लक्षात येतो तर अशा पद्धतीने आपण शिलाई करून घ्यायची शिलाई झाल्यानंतर जे आतले पॅच आहे ते आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचे म्हणजे काय होतं कधी कधी मोठा जो पॅचचा कपडा आहे तसंच राहून जातो त्यामुळे जोडून झाल्या झाल्या कट करून घेत चला तर अशा पद्धतीने आपला पॅच आपले जोडून झालेले आहे आणि आता या ठिकाणी द्यायचे आहे कमरेचे टक्स पण साधारणतः तीन तीन इंचाचेच टक्स या ठिकाणी मी दिलेले आहे गळ्यापासून बघा थोडंसं अंतर ठेवा खूप जास्त पन्हा ठेवू गळ्याच्याजवळ आणि या ठिकाणी दोन्ही कमरेचे टक्स देऊन घ्यायचे त्यानंतर इथे लगेच कमरपट्टी साधारणतः दीड इंचाची कमरपट्टी अशा पद्धतीने सुंदर छान असा पॅच डिझाईन आपला तयार आहे अगदी कमी वेळेत होणारा कोणाला ही डाम एवढी सोपी पद्धत आहे पॅच डिझाईन बनवायची जरी तुमच्याकडे कमी काट असेल तर तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन ट्राय करू शकता मस्तच अशी ही डिझाईन बनली जाते कमरपट्टी या ठिकाणी आता आपली लावून झाली म्हणजे पूर्ण गळा आपला या ठिकाणी तयार आहे आता इथे आपल्याला जी कडेचा गोल आकार म्हणजे सॉरी जो कडेचा डिझाईनचा आकार होता त्या आकारावर आपण आता लेस लावून घ्यायची म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची तर मधोमध छान असे पॅच ठेवले थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितला